नमस्कार, मी प्रिया कोपरे, प्रियास किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत मटन बिर्याणी। मटन बिर्याणी बनवायला मी अर्धा किलो मटन घेतलं आहे, फ्रेश घेतलं आहे, धुवून घेतलं आहे। अर्धा किलो बासमती तांदूळ घेतला आहे, ते धुवून आता पाण्यात ठेवते मी 20 मिनटं। इथे मी 4 कांदे घेतलेत, 3 टॅमॅटो घेतलेत मोठे, तेजपत्ता, 1/2 चम्मच हळद पावडर, घरगुती मालवणी मसाला 2 चम्मच आहे, धनेपूड 1 चम्मच आणि गरम मसाला 1 चम्मच, कोथिंबिरी, पुदिना, 2 हिरव्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट, घरी बनवले फ्रेश आहे, दही, 1 वाटी दही घेतलंय मी आणि ते अख्खा गरम मसाला आहे, मोठी वेलची, चक्री फूल, काळी मिरी, लवंग, हे सगळं मी दाखवते। हे बघा, तांदूळ धुवून घेतलेत, आता मी असंच ठेवते हे आणि आता आपण फोडणी घालूया मटणाला। हे बघा, आता आपण तेल घालूया। मी पूर्ण भरून घेतलं आहे पण मी अर्धाच घालणार आहे। हे बघा, अर्धाच घातलं आहे, अर्धाच ठेवलं आहे। मटणाला जरा बिर्याणीला जास्त तेल लागतं, तेल तापू द्या। हे बघा, आपलं तेल तापलं आहे। आता त्याच्यामध्ये हे 2-3 तेजपत्ता घालूया, खडे मसाले घालूया, 1 मोठी वेलची, 2-3 लवंगा, 4 काळी मिरी, 3 आपली वेलची, हिरवी वेलची, 1 चक्री फूल आणि 2 दालचिनीचे छोटे तुकडे। आता आपण कांदा घालून घेऊया त्यात। कांदा आता मस्त आपला लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। मिडियम गॅसवर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। हे बघा, आपला कांदा आता लाल झाला आहे। आता आपण मसाले घालून घेऊया त्यात। एक चम्मच गरम मसाला, 1 चम्मच धनेपूड, 2 चम्मच आपला घरगुती मालवणी मसाला आणि 1/2 चम्मच हळद पावडर। हे आता सगळे मसाले ह्याच्यात घालू आणि हा मी मटण मसाला घेतलाय, 2 चम्मच घेतलाय। हे बघा, 1 चम्मच, 2 चम्मच घेतलाय मटन मसाला घेतलाय। हा सगळं मिक्स करून घेते। आता आपण त्याच्यामध्ये हे 3 टॅमॅटो घेतलेत ना, असे उभे कापून घेतलेत, ते पण टाकूया। सगळं मिक्स करून त्याच्यामध्ये ही 1 चम्मच आलं लसूण पेस्ट मध्ये घातले। बघा, 2 मिनटं झाकण ठेवून पण शिजवून घेऊया। बघा, आता मी झाकण काढलं आहे, आता सगळं आपण मिक्स करून घालू एकदा। टॅमॅटो शिजवून घालून टाकून कोथिंबिरी घालते आणि पुदिना, थोडस त्यात 1/2 वाटी पाणी घालते, मिक्स करून घेते। सगळं मिडियम गॅसवरच करते मी। दोन मिनिट झाकण देऊन शिजवून घेते। आता आपण झाकण काढूया। मस्त एकदम कलर आला आहे, त्यामध्ये पण आपला नरम
झालं आहे। आता आपण त्याच्यामध्ये हे अर्धा वाटी दही घालूया। फेटून घेतलंय मी दही, तर मग फाटेल ना असंच टाकलं तर, म्हणून फेटून घेतलंय मी। तर त्या दोन मिरच्या घालूया, सगळं मिक्स करून घेऊया एकदा। आता मीठ घालूया। हे बघा, आता आपण मटण घालूया त्यात। मिक्स करून घेऊया सगळं। चवीनुसार मीठ घालूया त्यात। त्याच्यामध्ये हे एक वाटी पाणी घालून आपण आता 5 शिट्ट्या काढून घेऊया। 5 शिट्ट्या काढून घेऊया। हे बघा, कुकर इकडे ठेवलाय मी साईडला। आपण आता भात करून घेऊया। एक तास झालाय पाण्यामध्ये मी भिजत घातले, तर गॅस फास्ट करून चवीनुसार मीठ घालूया। त्याच्यामध्ये हे 2 तेजपत्ता, 2 मोठी वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, 2 छोटी वेलची आणि 4 लवंगा आणि 4 काळी मिरी घेतल्यात आणि 1 दगडी फूल आहे बस, आणि थोडीशी कोथिंबिरी आणि पुदिना। सगळं असं मिक्स करून घ्यायचं। शिजू द्या। बघा, आता आपल्या भाताला पण उकळी आले। आपण आहे ना, जेवढं तांदूळ घेणार ना त्याच्या 3 पट आपल्याला पाणी घ्यायचंय, मग चांगला आपला भात असा सुट्टा सुट्टा होतो। पाणी जास्त झालं तर काही टेन्शन नाही, पण कमी झालं ना मग भात आपला बरोबर शिजत नाही, म्हणून पाणी भरपूर ठेवायचं। आता 1 वाटी पाणी घेतलं ना आपण, हा 1 वाटी पेला पाणी घेतलं ना, तर त्याच्यात 3 पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे। हे बघा, भात आपला आता शिजतोय। मटण इथं झालंय आपलं, 5 शिट्ट्या घेतल्या आहेत मी। आता भात झाल्यावर मग दाखवते। हे बघा, आता आपला भात झालाय। हे बघा, आता आपण ह्याला गाळून घेऊया। हे बघा, 90% शिजलाय, आपण गाळून घेऊया। हे बघा, आपला आता कुकर पण थंड झालाय। कसं झालंय, मस्त झालंय एकदम, खमंग वास सुगंध सुटला एकदम। हे बघा, आपला भात पण एकदम मस्त झालाय सुटसुटीत। गाळून घेतलंय, आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा, आता मी या टोपामध्ये मटण अर्धं ओतून घेतलंय आणि भात पण त्याच्यावर घालूया। आता हे मटण पण करत आपण ह्याच्यावर घालूया। हे बघा, ह्याच्यावर पण आता मटण घातलंय मी। त्याच्यावर अजून एक भाताचा थर लावूया। दोन मिनटं मी असं स्लो गॅसवर ठेवते, तर थर लावून झाले तापते। तर आपण हा त्याच्यावर मी कांदा फ्राय करून घेतलाय, तो घालूया। तेल
त्याच्यामध्ये कांदा फ्राय करून घेतलाय. त्याच्यावर एक कोथिंबीर घालूया. मी केशर आहे ना पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलं होतं, ते आता आपण याच्यावर थोडंसं घालूया. आता आपण त्याच्यावर असं 2 मिनटं झाकण ठेवून स्टीम करून घेऊया. स्लो गॅसवर एकदम, आणि असं हे वजन ठेवूया म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही. हे बघा एकदम बरोबर झाकून आहे. हे बघा आता आपण खोलून बघूया. खूप मस्त कसे झाले, एकदम सुटसुटीत. वाढून दाखवते बिर्याणी तयार आहे, मस्त एकदम. छान सुगंध सुटलाय. मटन बिर्याणी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.